नमस्कार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत दरवर्षी घेतली जाणारी NMS परीक्षा यावर्षी बऱ्याच उशिरा होणार आहे। बरेच विद्यार्थी या परीक्षेची आतुरतेने वाट पाहत होते, कधी फॉर्म भरायला सुरुवात होते आणि कधी परीक्षा होते। विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, परंतु परीक्षा होते आहे की नाही याविषयी मनामध्ये शंका होती। आजच या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी या परीक्षेचं फॉर्म भरायला सुरुवात आजपासून केलेली आहे। आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी त्यांचं एक पत्र दिसतंय, पहा। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा, त्यालाच आपण NMS परीक्षा म्हणतो, 2021-22 चे आयोजन इयत्ता 8वीमधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 19 जून 2022 रोजी करण्यात येणार आहे। त्यासंबंधी प्रसिद्धी पत्रकाची प्रत सोबत, म्हणजे ही जी बातमी आहे याची प्रसिद्धी सर्व वर्तमानपत्रांना द्यावी, अशा संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे आयुक्त शैलजा दराडे यांनी सांगितलेलं। सन 2007-08 पासून इयत्ता 8वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीनं त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास त्यांना मदत व्हावी। आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। इयत्ता 8वीमधील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचं उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल। आता अर्ज करण्याची पद्धत पहा, दिनांक 6 एप्रिल 2022 पासून ऑनलाईन आवेदन पत्रे परिषदेच्या http://www.msce.pune.in या संकेतस्थळावर शाळांना आपल्याला हा अर्ज उपलब्ध होणार आहे। आता या परीक्षेला बसण्यासाठी त्या विद्यार्थ्याची पात्रता काय असणं आवश्यक आहे, पहा। महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस या परीक्षेस बसता येते, म्हणजे ज्या शाळेला अनुदान नाही त्या शाळेतील विद्यार्थी या परीक्षेला बसू शकत नाहीत। ज्या शाळेला मान्यता आहे आणि अनुदान आहे शासनाचं त्या शाळेतील विद्यार्थी फक्त या परीक्षेला बसू शकतात। पालकांचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असावे। ज्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचं जे एकूण वार्षिक उत्पन्न आहे ते 1.5 लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात। नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा किंवा तलाठ्यांचा सन 2020-21 आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा। वर्ष महत्वाचं आहे, 2020-21 या आर्थिक वर्षाचा तलाठ्याचा असला तरी चालेल किंवा तहसीलदारांच्या सहीचा असला तरी चालेल, हा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे सर्व विद्यार्थ्यांनी जमा करायचा आहे। विद्यार्थी विद्यार्थ्यांनी इयत्ता 7वीमध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा, म्हणजे या परीक्षेला बसणारा विद्यार्थी इयत्ता 7वीमध्ये उत्तीर्ण झालेला असावा आणि त्याला 7वीमध्ये कमीत कमी 55% गुण मिळालेले असावेत। SC आणि ST कॅटेगरीच्या बाबतीमध्ये या विद्यार्थ्यांना 7वीमध्ये 50% गुण असले तरी सुद्धा चालतील। आता कोणते विद्यार्थी NMS परीक्षेसाठी पात्र ठरणार नाहीत, पहा। विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी, ज्या शाळेला अनुदान नाही त्या शाळेतील विद्यार्थी या परीक्षेला बसू शकत नाही। केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, आता केंद्रीय विद्यालय म्हणजे नवोदय सारख्या विद्यालयामध्ये जर एखादा विद्यार्थी शिकत असेल तर खालील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी हे या परीक्षेला बसू शकत नाहीत।
शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी. एखादा विद्यार्थी शासकीय वसतिगृहामध्ये शिकत असेल, शासकीय वसतिगृहामध्ये जेवण मोफत असतं, राहणं मोफत असतं, अशा सवलतीचा जर तो लाभ घेत असेल तर तो विद्यार्थी या परीक्षेला बसू शकत नाही. त्याच पद्धतीने सैनिकी शाळामध्ये शिकणारे विद्यार्थी सुद्धा या NMS परीक्षेसाठी बसू शकत नाहीत. आता विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड कशा प्रकारे होते पहा. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. आता परीक्षेचं वेळापत्रक दिलेलं आहे पहा. महाराष्ट्रातील विविध केंद्रावर शिक्षणाधिकारी माध्यमिक किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक 19 जून 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचं वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. आता या ठिकाणी याच्यामध्ये दोन पेपर असतात बघा. पहिला बौद्धिक क्षमता चाचणी, त्याला आपण मॅट म्हणतो, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. आणि दुसरा जो पेपर आहे तो शालेय क्षमता चाचणी, स्कॉलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, त्याला आपण सॅट म्हणतो. पहिला जो मॅट पेपर आहे याच्यामध्ये 90 प्रश्न हे बुद्धिमत्तेचे असतात आणि 19 प्रश्न सुद्धा 90 असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो आणि वेळ असतो 1.5 तास. 1.5 तास म्हणजे 90 मिनिटे. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण आहे पा. आणि दुसरा जो पेपर आहे शालेय क्षमता चाचणी सॅट, याच्यामध्ये सुद्धा 90 प्रश्न असतात आणि 90 गुण असतात आणि वेळ सुद्धा 90 मिनिटेच असतो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा प्रत्येक प्रश्नाला एकच गुण आहे. आता दुसरा जो सॅट पेपर आहे याच्यामध्ये विषय पहा प्रामुख्याने 3 असतात, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र आणि गणित. सामान्य विज्ञान प्रश्न असतात, समाजशास्त्राचे 35 प्रश्न असतात आणि गणिताचे 20 प्रश्न असतात. म्हणजे 35 अधिक 35 70 आणि 70 अधिक 20 90. म्हणजे सॅट पेपर हा सुद्धा 90 गुणांचा असतो. बघा पुन्हा एकदा, पहिला जो मॅट पेपर आहे तो 90 गुणांचा, 90 प्रश्न हे बुद्धिमत्ता या विषयावर आधारित असतात. दुसरा जो सॅट पेपर आहे याच्यामध्ये 90 प्रश्न असतात, पैकी 35 प्रश्न सामान्य विज्ञान विषयावर आधारित, 35 प्रश्न समाजशास्त्र या विषयावर आधारित आणि 20 प्रश्न हे गणित या विषयावर आधारित. अशा पद्धतीने दुसरा पेपर हा सुद्धा 90 गुणांचा असतो पा. आता या परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 40% गुण मिळणं आवश्यक आहे. जर त्या विद्यार्थ्याला 40% गुण मिळाले तरच तो विद्यार्थी या परीक्षेत पास. पास म्हणजे पात्र. आता SC ST त्याचप्रमाणे जे अपंग विद्यार्थी आहेत यांच्यासाठी पात्रता गुण हे 32% असलं तरी चालतील पा. आता यानंतर माध्यम, प्रश्नपत्रिका ही विविध माध्यमांमध्ये उपलब्ध असते. याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, सिंधी, कन्नड, तेलुगू, आपल्याला जे आवश्यक माध्यम आहे ते आवश्यक माध्यम या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपण निवडू शकतो. आता या ठिकाणी कोणी प्रश्नपत्रिकासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका आपल्याला दिल्या जातात. प्रत्येक प्रश्न क्रमांका पुढे 4 वर्तुळ दिलेले असतात. मग या ठिकाणी योग्य पर्यायाचे वर्तुळ आपल्याला निळ्या किंवा काळ्या पेननं, बॉल पेननं रंगवून या ठिकाणी आपलं अपेक्षित उत्तर हे नोंदवायचं असतं पा. पेन्सिलचा वापर या ठिकाणी ते वर्तुळ छायांकित करण्यासाठी वापरायचं नाही, किंवा ते पूर्ण वर्तुळ व्यवस्थित रंगवायचं, अन्यथा आपलं मार्क जाण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी खडाखोड चालत नाही, त्याचप्रमाणे व्हाईटनर सुद्धा चालत नाही. आता या ठिकाणी अखिल भारतीय पातळीवर NMS शिष्यवृत्तींची संख्या 1 लाख इतकी आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी 11,682 इतका कोटा आहे. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्ग निहाय आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हा निहाय, संवर्ग निहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी प्रत्येक संवर्गात दिव्यांगानुसार ठरलेलं असतं पा. आता या ठिकाणी जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट हे वेगळं असतं पा.
आपल्या सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर गेल्या वर्षी ओपन कॅटेगरीसाठी 190 पैकी 125 वर मार्क मिळवणारे विद्यार्थी गेल्या वर्षी शिष्यवृत्ती धारक ठरलेला होता. कास्टनुसार या ठिकाणी मेरिट ठरत असतं, जिल्ह्यानुसार त्या एनएमएसच्या गुणांचं मेरिट ठरलेलं असतं. त्यामुळे आपल्याला जर शिष्यवृत्ती पात्र ठरायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 130 मार्क पडणं अपेक्षित आहे. या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी ऑनलाईन निवेदन आवेदन पत्र भरण्याची मुदत 6 एप्रिल म्हणजे आजपासून ते 26 एप्रिल पर्यंत, म्हणजे आजपासून 20 दिवसाच्या आत 100 रुपये भरून या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी एनएमएसचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. एखाद्या विद्यार्थ्याला जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला मिळण्यात अडचण आली तर त्या ठिकाणी 200 रुपये परीक्षा फी भरून 27 एप्रिल पासून 1 मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि त्यातून पुन्हा काय अडचण आली तर अतिविलंब आवेदन शुल्क बघा 300 आणि 400 आहे. परंतु आपण सर्वांनी या ठिकाणी येत्या 20 दिवसामध्ये ऑनलाईन फॉर्म भरणं अपेक्षित आहे. आता तुम्ही सर्वांनी या परीक्षेसाठी लागणारे जे जातीचा दाखला आहे त्याचप्रमाणे जो उत्पन्नाचा दाखला आहे तो यापूर्वीच काढून ठेवलेला असेल. याशिवाय प्रत्येकाचं एक आधार कार्ड असावं, आधार कार्ड बरोबर इयत्ता 7वीचं मार्क लिस्ट एक असावं, आपला एक फोटो असावा. या सर्व गोष्टी आपल्याकडे जर असतील तर आपल्याला आजपासून ऑनलाईन फॉर्म भरायला काहीही अडचण येणार नाही. आता या परीक्षेमध्ये जर एखादा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरला तर त्या विद्यार्थीला इयत्ता 9वीपासून इयत्ता 12वीपर्यंत महिन्याला 1000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. एका वर्षाचं 12000 म्हणजे 4 वर्षाचं तुम्हाला 48000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि ही शिष्यवृत्ती धारक तुम्ही ठरल्यानंतर तुम्हाला 9वी आणि 11वीमध्ये सुद्धा किमान 55% गुण आणि SC आणि ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना कमीत कमी 50% गुण मिळणे आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं इयत्ता 10वीमध्ये 60% गुण मिळणे आवश्यक आहे आणि इयत्ता 10वीमध्ये SC आणि ST विद्यार्थ्यांना कमीत कमी 55% गुणांची आवश्यकता आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी या ठिकाणी आवेदन पत्र वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा, अभ्यास करा, प्रश्नपत्रिका सोडवा, शिष्यवृत्ती धारक बना. धन्यवाद.